गुड मॉर्निंग लास्ट टाइम वी हैव डिस्कस सम पॉइंट्स अबाउट एंटी ट्रांसपेरेंट्स मग एंटी ट्रांसपेरेंट्स मध्ये आपण बघितले डेफिनेशन पाहिली होती त्याच्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ एंटी ट्रांसपेरेंट्स पाहिले त्याच्यानंतर त्याचे एप्लीकेशन्स ऑफ एंटी ट्रांसपेरेंट्स पाहिले आणि एप्लीकेशन्स मध्ये आपण बघितलं की जे स्ट्रेस टॉलरन्स प्लांट आहेत तर त्या प्लांटला याचा फायदा होतो त्याच्यानंतर फ्लोरिकल्चर मध्ये आपल्याला या एंटी ट्रान्सपेरंटचा उपयोग होतो त्याच्यानंतर ऑर्नामेंटल प्लांटचं मॅनेजमेंट करण्यासाठी सुद्धा या एंटी ट्रान्सपेरंटचा उपयोग होतो त्याच्यानंतर यूज इन लॉन मॅनेजमेंट हेही आपण पाहिलेलं आहे लॉन मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं याचा वापर होतो त्याच पद्धतीनं टू प्रिव्हेंट फ्रूट क्रॅकिंग आपल्याला माहिती आपल्याकडे नॅचरल क्लायमॅटिक चेंजेस खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात त्याच्यामुळं फ्रूट क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जो आहे हा फ्रूट क्रॅकिंगचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किंवा फ्रूट क्रॅक होऊच नये यासाठी जर आपण क्लायमेटचा अंदाज घेऊन जर अगोदर आपण एंटी ट्रान्सपरंटचा वापर केला तर आपण आपलं क्रॉप लॉस पासून बचाव करू शकतो आपले जे काही फळबाग असतील त्यांचे फ्रुट्स क्रॅक होण्यापासून वाचवू शकतो जेणेकरून आपली मार्केट व्हॅल्यू कमी होणार नाही तर आपल्याला माहिती जर द्राक्षे समजा गाराने जर झोडपले गेले तर द्राक्षाची मार्केट व्हॅल्यू कमी होते बरोबर आहे मग आपण पाऊस येण्याच्या अगोदर जर अँटी ट्रान्सपरंट जर फवारला स्प्रेइंग ऑफ दॅट अँटी ट्रान्सपरंट इन आवर ग्रेप्स then that type we can avoid the cracking of the fruits he zala only grapes cha babti madhe pan all je kai phal astat phal baga astat drakshya astil tumche pomegranate asel chiku asel yacha madhe aplyala anti transparent cha sahayane jar apan tacha vapar kela tar it will be better and it is a very important for the मॅनेजमेंट ऑफ दी फ्रूट क्रॅकिंग देन ट्रान्सपोर्ट ऑफ सीडलिंग्स आपल्याला जर सीडलिंग्स एका गावावरून दुसऱ्या गावाला किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर घेऊन जायचे असतील तर त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करता येतो अशा पद्धतीने आपण हे ऍप्लिकेशन ऑफ अँटी ट्रान्सपेरंट कालच्या झूम मध्ये पाहिले होते आजच्या लेक्चर मध्ये आज आपल्याला त्याच्या पुढे जाऊन जे पाहायचं आहे ते आहे गटेशन आणि एक्सुडेशन हे दोन आर्टिकल्स आपण आजच्या या झूम लेक्चर मध्ये पाहणार आहोत आता गटेशन म्हणजे नेमकं काय तर गटेशन ही एक नवीन संकल्पना आहे न्यू कन्सेप्ट इज देअर अँड दॅट टर्म म्हणजे गटेशन टर्म वॉज फर्स्ट यूज बाय द सायंटिस्ट त्याचं नाव आहे बर्गर स्टेन लक्षात ठेवायचं पिझ्झा बर्गर मधला बर्गर स्टेन लक्षात ठेवायचं दॅट गटेशन टर्म वॉज फर्स्ट यूज बाय बर्गर स्टेन ड्युरिंग धिस प्रोसेस वॉटर एक्झुड्स फ्रॉम प्लांट्स इन द फॉर्म ऑफ अ लिक्विड बरोबर आहे म्हणजे प्लांट्स हे काय करतात एक्झुड्स वॉटर बरोबर आहे फ्रॉम प्लांट्स प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट पासून वॉटर ते एक्झुड करतात बाहेर टाकतात आणि त्याला जर आपण गटेशन म्हणतो ही गटेशन ही टर्म टर्मिनॉलॉजी कुणी शोधली पहिल्यांदा काय नाव त्याच कोण सांगेल रे आता सांगितलं मी सांगा बर बर्गर स्टेन व्हेरी गुड स्टेन म्हणायचं नाही फक्त बर्गर नाही म्हणायचं आता
मग व्हाट इज द डेफिनेशन, व्हाट इज द साइंटिफिक डेफिनेशन ऑफ गटेशन, बघा तुम्ही लिहून घेतले तरी चालेल हा. तुम्ही एक मला काय वाटतं, तुम्ही तुमच्या जवळ ज्यावेळेस तुम्ही झूम लेक्चर अटेंड करत असता त्यावेळेस तुमच्याकडे पेन आणि काही पॉइंट्स लिहून घेण्यासाठी तुमच्याकडे एक नोटबुक सुद्धा पाहिजे जवळ. एक महत्वाची डेफिनेशन असेल तर लगेच नोट डाऊन करून घ्यायची आणि लेक्चर संपलं की पुन्हा आपण लगेच रिवाइज करायचं की आपण आजच्या या झूम लेक्चर मधून काय शिकलो. म्हणजे आपल्याला इव्हॅल्युएशन करताना आपल्या लक्षात काय काय राहतं हे समजण्यासाठी त्याचा फायदा होईल. आता बघा मी डेफिनेशन सांगतो, एकदम काळजीपूर्वक ऐकायची आहे. मी तुम्हाला ते नंतर विचारणार आहे, आपलं लेक्चर संपत आलं की तुम्हाला मी हे पुन्हा विचारणार आहे. बघा, द लॉस ऑफ वॉटर इन ए लिक्विड फॉर्म, लिसन व्हेरी केअरफुली, द लॉस ऑफ वॉटर इन लिक्विड फॉर्म फ्रॉम द अनइंज्युअर्ड टिप्स, म्हणजे इथं काय इंज्युअर्ड टिप नाही सर, अनइंज्युअर्ड टिप्स ऑर मार्जिन्स, मार्जिन म्हणजे कडा, बरोबर, म्हणजे पानांच्या कडा, मार्जिन ऑफ द लीफ, बरोबर आहे. म्हणजे बघा काय वाटते द डेफिनेशन, द लॉस ऑफ वॉटर इन लिक्विड फॉर्म, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये पाण्याचा लॉस होतो आहे, फ्रॉम द अनइंज्युअर्ड पार्ट, हे सगळ्यात महत्वाचा शब्द अनइंज्युअर्ड, इंज्युअर्ड पार्ट पासून जर इंज्युअर्ड बाहेर आलं तर आपण त्याला कम्स म्हणतो, बरोबर नाही, इंक येतो तो इंज्युअर्ड झालेल्या पार्ट मधून बाहेर येतो. पण इथं अनइंज्युअर्ड पार्ट पासून जे काही लॉस ऑफ वॉटर होतो और मार्जिन्स ऑफ द लीफ दॅट इज कॉल्ड अ गटेशन. आलं लक्षात, हे लक्षात ठेवायची डेफिनेशन तुम्हाला विचारणार आहे, ठीक आहे. देन गटेशन हॅज नॉट बीन ऑब्झर्व्ड इन ऑल प्लांट्स, दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द गटेशन. तुम्ही म्हणता मग प्रत्येकच प्लांटला गटेशन होतं का, ऊसामधून गटेशन होतं का, आंब्याचं गटेशन होतं का, किंवा वेगवेगळ्या सगळ्याच प्लांट मध्ये गटेशन होतं का, असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो. तर तसं काही नाही, इट इज नॉट ऑब्झर्व्ड इन ऑल प्लांट्स, अबाउट 333 जनेरा, 333 जनेरा बघा, बिलॉंगिंग टू 115 फॅमिलीज, 115 फॅमिलीज, ते 333 जनेरा 115 फॅमिलींच्या दे हॅव गटेट, म्हणजे याच फॅमिलीमध्ये याच जीनसमध्ये गटेशन ही प्रोसेस होते. म्हणजे आपण कधी कधी आपण सकाळी जर बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला ते कधी कधी गवतावर असं थुंकल्यासारखं दिसतं बघा, आपल्या डोक्यामध्ये डाऊट येतो कसला थुंकलंय कोणतरी, पण दॅट इज तो थुंका असतो का तो, तर ते गटेटेड वॉटर असतं म्हणून आपण थोडक्यात दळवी, कोण आहे रे दळवी, दळवी आहे का, पायल आहे सर, आहे सर, दळवी आहे ना, हा ठीक आहे ठीक आहे, केलं जॉईन केलं तिला. तर गटेशन हे म्हणजे काही सगळ्याच प्लांट मध्ये आढळत नाही हे लक्षात ठेवायचं. तर गटेशन हे फक्त 333 जनेरा मध्ये, त्या पण 115 फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये आढळतं, आणि मॅक्झिमम ते ग्रासेस मध्ये आढळतं बघा, ग्रासेस, बरं का, एक्झाम्पल घेतले आपण कोणकोणत्या फॅमिली मध्ये आढळतं, कोणकोणत्या जिनस मध्ये, तर थोडक्यात आपल्याला अशी माहिती मिळेल की इट इज फाउंड इन ग्रासेस, ओट, देन कोलोकॅशिया, कोलोकॅशिया माहिती का रे सगळ्याला, कोलोकॅशिया माहिती ना, कोलोकॅशिया मध्ये आढळतो आपल्याला गटेशन प्रोसेस, नेफ्रोलिपिस, आता नेफ्रोलिपिस काय मला सांगा बरं, हे जिम्नोस्पर्म आहे का, एंजियोस्पर्म आहे का, टेरिडोफाइट आहे का, अल्गी आहे का, ब्रायोफाइट आहे, व्हाट इज नेफ्रोलिपिस, कोण सांगल रे दळवी, कोण सांगतय व्हाट इज नेफ्रोलिपिस, कोणता प्लांट आहे नेफ्रोलिपिस, आता यू आर गोइंग टू बिकम अ ग्रॅज्युएट, दिस इज अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन, व्हॉट इज नेफ्रोलिपिस अँड व्हॉट इज इक्विसिटम, आपल्याला माहित पाहिजे कोणत्या प्लांट ग्रुपचा मेंबर आहे हा नेफ्रोलिपिस, ब्रायोफाइटचा काही जिम्नोस्पर्मचा आहे रे, पेरिडोफाइट, व्हेरी गुड, नेफ्रोलिपिस मध्ये आपल्याला गटेशन आढळतं, देन इक्विसिटम मध्ये आढळतं, इक्विसिटम सुद्धा कसला मेंबर आहे, इट इज ऑल्सो टेरिडोफाइटिक प्लांट,
देन टोमॅटो, टोमॅटो कसला प्लांट आहे? एंजियोस्पर्मिक प्लांट आहे. बार्ली मध्ये आढळतं, पोटॅटो मध्ये आढळतं, स्ट्रॉबेरी मध्ये आढळतं, मलबेरी मध्ये आढळतं. म्हणजे गटेशन अशा वेगवेगळ्या फॅमिलीज मध्ये वेगवेगळ्या जीनस मध्ये आपल्याला आढळतो. तो काय सगळ्याच प्लांट मध्ये आढळतो असं लक्षात घ्यायचं. ओके, सगळ्याच प्लांट मध्ये आढळत नाही, काही विशिष्ट जीनस विशिष्ट फॅमिली आहे की त्यांच्यामध्ये गटेशन ही प्रोसेस होते. आता बघा, दी अमाऊंट ऑफ गटेटेड वॉटर इज निग्लिजिबल. म्हणजे एकदम निग्लिजिबल म्हणजे कसं आपण म्हणतो ते टाळण्यासारखं किंवा काय, निग्लिजिबल म्हणजे आपण हा निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू ट्रान्सपिरेशन. म्हणजे ट्रान्सपिरेशन ही खूप महत्वाची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे, बरोबर आहे. तसं हे गटेशन एकदम निग्लिजिबल आहे. काय म्हणतो आपण निग्लिजिबलला, काय म्हणतो मराठीमध्ये? विशेष काय नाही, एकदम टाळण्यासारखी अशी, बरोबर आहे. निग्लिजिबल ऍज कम्पेअर टू ट्रान्सपिरेशन. अँड गटेशन इज मॅनिफेस्टेड ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ रूट प्रेशर. हे सुद्धा रूट प्रेशरच्या मॅनिफेस्टेशन मुळेच ही घटना किंवा ही प्रोसेस घडून येते आहे. आता दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये बघा, गटेशन वॉटर इज एक्झुडेड फ्रॉम ग्रुप ऑफ लीफ सेल्स. आता ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे काय रे? व्हॉट इज ग्रुप ऑफ सेल? ग्रुप ऑफ सेल असं जर आपण त्याला काय म्हणतो, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टिश्यू? ग्रुप ऑफ सेल. हा, ग्रुप ऑफ सेल दॅट इज कॉल्ड अ टिश्यू. आणि मग हे जे वॉटर जे बाहेर येत आहे, एक्झूड होत आहे, ते कुठून होत आहे? ग्रुप ऑफ सेल्स पासून. म्हणजे आपण इनडायरेक्टली काय म्हणतो, टिश्यू पासूनच, बरोबर आहे की नाही? टिश्यू पासूनच हे एक्झुडेड वॉटर कम्स आउट. देन गटेशन इज मॅनिफेस्टेड ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ रूट प्रेशर. देन गटेशन वॉटर इज एक्झुडेड फ्रॉम ग्रुप्स ऑफ लीफ सेल्स कॉल्ड हायड्राथोर्स. आता ह्या टिश्यूला काय म्हणतो मग आपण? हायड्राथोर्स म्हणतो, ग्रुप ऑफ सेल्स, और दॅट इज नोन एज अ हायड्राथोर्स. लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर हे तुम्हाला एमसीक्यूला अशा पद्धतीचे प्रश्न विचारत बघा. तुम्ही हिथच नोट डाऊन करून घेतलं का? अरे एमसीक्यूच्या कामाचा प्रश्न आहे, अंडरलाईन करा, लक्षात ठेवा, लिहून ठेवा, तर ते लक्षात येतं तुमच्या, बरोबर आहे. मग लीफ सेल्स कॉल्ड हायड्राथोर्स प्रेझेंट इन द लीफ इपिडर्मिस. कुठं असतो हा हायड्राथोर्स? हायड्राथोर्स आर प्रेझेंट इन द लीफ इपिडर्मिस अराउंड व्हिच आर ग्रुप सेव्हरल थिन ऑल्ड पॅरेंट कायमा. त्याच्यावरती सभोवताली थिन ऑल्ड पॅरेंट पॅरेंट कायमा सेल्स असतात. देन फ्रिक्वेंटली द पोर ऑफ अ हायड्राथोर इज ॲट इनकम्प्लिटली डेव्हलप्ड स्टोमा. बघा, त्यालाच आपण इनकम्प्लिटली डेव्हलप्ड स्टोमा म्हणतो. स्टोमाटा माहिती आहे आपल्याला, अप्पर इपिडर्मिसवर असतो, लोअर इपिडर्मिसवर असतो, ते अप्पर सर्फेसला लोअर सर्फेसला लिपच्या प्रेझेंट असतो. पण आपण त्याचे काल टाइप सुद्धा पाहिलेले आहेत, काही प्लांट मध्ये ओनली अप्पर साईडलाच आहे, काही प्लांटला ओनली लोअर साईडलाच आहे, बरोबर आहे. तशा पद्धतीनं मग त्याला आपण स्टोमा म्हणतो. इनकॅपेबल ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग मुवमेंट. फक्त याच्यामध्ये ओपनिंग अँड क्लोजिंग होत नाही. जशी ओपनिंग अँड क्लोजिंग ही स्टोमाटा मध्ये होती, तशी ओपन अँड क्लोजिंग ऑफ इन, त्यामुळे त्याला इनकॅपेबल स्टोमा म्हटलेला आहे, बरोबर आहे. देन दे आर प्रेझेंट ऍट द टिप ऑफ फेज एंडिंग ऑफ लीव्स. म्हणजे दॅट आर प्रेझेंट द टिप्स ऑफ फेज एंडिंग. टिप म्हणजे टोका, कशाच्या टोकाला? फेनच्या. फेन कुठं? ज्यावेळेस फेन एंड होते, म्हणजे लिफ्टची फेन ज्यावेळेस एंड होते त्याच्या टोकाला हे हायड्राथोर्स किंवा ह्या गटेशन सेल्स असतात. देन इच हायड्राथोर्स कन्सिस्ट ऑफ अ पोर ऑफ इन इपिडर्मिस फॉलोड बाय लार्ज इंटरसेल्युलर स्पेसेस लूजली अरेंज्ड पॅरेनकायमा and blind ending xylem elements. Parent काय असतो? Xylem elements असतात. आणि below the air chamber, खाली air chamber असतो. Okay, then the loosely arranged mass of parenchyma is known as the epitheme. Then hydrathodes are also known as the water stomata.
हायड्रा थोडला दुसरे नाव काय आहे वॉटर स्टोमाटा ठीक है और दैट इज ऑल्सो नोन एज वॉटर ग्लैंड्स त्याला दुसरे नाव काय आहे वॉटर ग्लैंड्स म्हणतो आपण त्याला ठीक है आता दुसरा एक शास्त्रज्ञ होता बघा त्याचं नाव हैबरलैंड आहे हैबरलैंड तुम्ही हे नाव टिश्यू कल्चरचा अभ्यास करताना कधी अभ्यास म्हणजे वाचलेत आला असेल तुमचा हैबरलैंड तर हे हैबरलैंड हैज फाउंड टू टाइप्स ऑफ हायड्राथोड्स इन प्लांट्स या हैबरलैंड ने काय केलं दोन प्रकारचे हायड्राथोड्स प्लांट मध्ये शोधले ठीक है मग कोणकोणते दोन प्रकारचे हायड्राथोड्स हैबरलैंड ने शोधले तुम्हाला एमसीक्यू ला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हु फाउंड हायड्राथोड्स और हाउ मेनी टाइप्स ऑफ हायड्राथोड्स आर डिस्कवर्ड बाय हैबरलैंड बघा इपिथेम हायड्राथोड पहिला कोणता इपिथेम हायड्राथोड ठीक है इन दिस हायड्राथोड्स वॉटर इज फोर्स्ड आउट बाय द रूट प्रेशर म्हणजे हा इपिथेम हायड्राथोड्स असतो याच्यामध्ये वॉटर इज फोर्स्ड म्हणजे बाहेर फेकलं जातं कशा मार्फत बाय द रूट प्रेशर मुळे ड्यू टू रूट प्रेशर ओके दुसरा आहे ऍक्टिव्ह हायड्राथोड्स इपिथेम हायड्राथोड ऍक्टिव्ह हायड्राथोड्स लक्षात ठेवायचे दोन टाइप्स ऍक्टिव्ह हायड्राथोड व्हाट इज ऍक्टिव्ह हायड्राथोड इन दीज हायड्राथोड्स वॉटर इज सिक्रेटेड बाय द फोर्स डेव्हलप विद इन द सेल्स देम सेल्स म्हणजे सेल्स मधल्याच सेल्स मध्येच वॉटर जे सिक्रेट होत किंवा फोर्स डेव्हलपमेंट विद इन द सेल्स त्या सेल्स मधलेच फोर्स डेव्हलप होतो आणि वॉटर सिक्रेट होतो तशा प्रकारच्या हायड्राथोड्सला ऍक्टिव्ह हायड्राथोड्स म्हणतो इपिथेम हायड्राथोड्स आणि ऍक्टिव्ह हायड्राथोड्स हे दोन हायड्राथोड्स लक्षात ठेवायचे ओके देन जनरली गटेशन टेक्स प्लेस व्हेन द कंडिशन्स आर सच दॅट ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ग्रेटली एक्सीड्स ट्रान्सपिरेशन अँड एक्सेस वॉटर एक्झ्यूट आउट्स म्हणजे कधी होतं गटेशन कधी टेक्स प्लेस व्हेन टेक्स प्लेस कधी होतं बघा गटेशन कंडिशन्स कोणकोणत्या कंडिशन्स सच एज ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ग्रेट लेक सीज एकदम मॅक्झिमम प्रमाणामध्ये जर वॉटरचं ऍब्सॉर्प्शन झालं तर ठीक आहे आणि दुसऱ्यांदा कधी ट्रान्सपिरेशन झालं तर म्हणजे ट्रान्सपिरेशन कधी होतं एक्सीड ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर जास्त झालं की ट्रान्सपिरेशन एक्सीड्स बरोबर आहे ग्रेट लेक सीड्स ट्रान्सपिरेशन अँड एक्सेस वॉटर एक्झ्यूट आउट्स The drops of water are often found on the tip of grass blades in the morning. आपल्याला हे शक्यतो दुपारी संध्याकाळी पाहायला मिळत नाही मॉर्निंग टाइमलाच तुम्हाला मी हे सुरू करण्याच्या अगोदर सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस कधी कधी सकाळ सकाळी बाहेर फिरायला गेलो की आपल्याला ग्रासेस वरती काहीतरी थुंकल्यासारखं दिसतं किंवा दव बिंदू आलेले दिसतात तर दॅट इज कॉल्ड एक्झोट्स गटेशन प्रोसेस बरोबर आहे आणि सकाळ सकाळ होतो मॉर्निंगलाच आता दुसरा पॉइंट बघा त्याच्यामध्ये दीज गटेटेड ड्रॉप्स ऑफ वॉटर हॅव बीन फाउंड कंटेनिंग व्हेरियस काइंड ऑफ एन्झाइम्स म्हणजे हे गटेटेड वॉटर म्हणजे फक्त काय पाणीच असतं असं काही नाही त्याचा आपण ज्यावेळेस केमिकल इस्टिमेशन करू केमिकल अनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स आहेत म्हणजे ते पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे असं आपण गृहित धरायचं कारण प्लांटच्या प्लांटच्या बॉडीमधूनच आलेलं आहे बाहेर बरोबर आहे दे हॅव व्हेरियस काइंड्स ऑफ एन्झाइम्स डिफरंट टाइप्स ऑफ शुगर्स डिफरंट टाइप्स ऑफ अमाइनो ऍसिड डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड डिफरंट टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स अदर ऑर्गॅनिक कंपाउंड्स अँड मिनरल सॉल्ट्स इसमें क्या नहीं है इसमें सब कुछ है जो जो रिक्वायर्ड है सब कुछ है सब कुछ एंजाइम्स है शुगर्स है अमाइनो एसिड्स है ऑर्गेनिक एसिड्स है विटामिन है ऑर्गेनिक कंपाउंड्स है एंड मिनरल सॉल्ट्स इज आल्सो देयर क्या नहीं है इसमें इसमें सब है ठीक है
then the gutted water may contain 0.05 to 0.5% inorganic and organic solutes also. Baga, organic and inorganic solutes are also present in that water. मंजे जो प्लांट का एग्जुड्स होता है वो भी बहुत कीमती होता है, ऐसा उनका अर्थ है. बराबर है, जे का एग्जुड आहे वॉटर आपण जे काही अनवांटेड म्हणतो निग्लिजिबल कन्सिडर करत होतो आपण सुरुवातीला. इट इज नॉट अ निग्लिजिबल, केमिकली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस आपण त्याचं केमिकल अनालिसिस करू ते खूप महत्वाचा घटक आहे. बरोबर आहे. देन आफ्टर द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, ज्यावेळेस ह्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होत, काय झालं आवळ आलं काय? बघा, आफ्टर द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर द डिझॉल्व्ड सबस्टन्सेस रिमेन्स एज अ रेसिड्यू. त्याचं जर पुन्हा ते पाणी आलेलं आहे, बरोबर आहे, ड्रॉप साचलेले आहेत, आता पुन्हा जर ऊन लागलं त्याला, बरोबर आहे, आणि त्याचं इव्हॅपोरेशन झालं, बरोबर आहे, इव्हॅपोरेशन झाल्यानंतर जे त्याचा रिमेन्स रेसिड्यू राहतो, राहणार ना रेसिड्यू, बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे नियम प्लांटचा, एखाद्या पाण्यामध्ये एखाद्या ग्लासमध्ये आपण समजा काहीतरी सोल्युशन करून ठेवलंय, त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर त्या ग्लासमध्ये म्हणा त्या काचेच्या ग्लासमध्ये काय राहतो? रेसिड्यू राहतो. तसा रेसिड्यू या प्लांटच्या पार्टवरती सुद्धा शिल्लक राहतो. बघा, सबस्टन्सेस रिमेन एज अ रेसिड्यू ऑन टिप्स ऑर द मार्जिन्स ऑफ द लीफ. त्या लीफच्या मार्जिनला किंवा टिपला कुठेतरी तो रेसिड्यू शिल्लक राहतो. अँड द प्लांट्स एक्झूड फ्रॉम फ्यू ड्रॉप्स टू 100 ml ऑर मोर ऑफ वॉटर पर डे. बघा, हे सुद्धा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपल्याला काय वाटतं, एक फ्यू ड्रॉप्स म्हणजे काही थेंब, ते 100 ml ऑफ वॉटर पर डे एक्झूड बाहेर येते. कशी आपली बायोडायव्हर्सिटी किती विविधतेने नटलेलं आहे आपलं हे सगळं एन्व्हायरमेंटल सायन्स, प्लांट लाईफ कसं आहे बघितलं का? म्हणजे एका ड्रॉप पासून आपण 100 ml पर्यंत एक्झूड्स बाहेर येतोय प्लांट पासून. किती इंटरेस्टेड आहे, ठीक आहे. बघा, मग इथं इट इज ऑब्झर्व दॅट द प्लांट लाईक कोलोकॅशिया, म्हणजे कोणत्या प्लांट मध्ये किती एक्झूड्स येतो हे सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे हॅबरलँडनी जे काही दोन थेरी मांडल्या, दोन टाईप सांगितले, इपिथेम हायड्या थोड्स आणि ऍक्टिव्ह हायड्या थोड्स, असे हॅबरलँड सारखे बाकीचे आणखी जे काही फिजिओलॉजिस्ट असतील, बाकीचे काही सायंटिस्ट असतील, त्यांनी प्रत्येक प्लांट मध्ये किती एक्झूड्स, किती ml ऑफ द वॉटर इज एक्झुडेड बाय द प्लांट याचा अभ्यास केलाय. म्हणजे आपलं बॉटनी म्हणा किंवा आपलं फिजिओलॉजी म्हणा, हे खूप बेसिक गोष्टी पर्यंत, बेसिक एकदम मायक्रो लेवल पर्यंत अभ्यास झालेला आहे असं गृहित धरायचं. त्याच्यापेक्षा मायक्रो लेवलने आपल्याला अभ्यास करता येईल का? त्याचाही अभ्यास करायचा. अशा पद्धतीनं बघा, इट इज ऑब्झर्व दॅट प्लांट लाईक कोलोकॅशिया एक्झूड्स अबाउट 10 to 100 ml ऑफ सॅप इन अ सिंगल नाईट. बघा, इट इज नॉट अ जोक, इट इज व्हेरी इंटरेस्टेड. कोलोकेशियाचं जे काय प्लांट्स आहेत ते प्लांट 100 ml ऑफ सॅप एक्झूड्स करते एका नाईट मध्ये. काय का नाही आश्चर्याची धक्कादायक गोष्ट. कोलोकेशिया प्लांट एका नाईट मध्ये 10 ml to 100 ml सॅप इज एक्झूडेड. इट इज अ व्हेरी इंटरेस्टेड टू स्टडी दी गटेशन प्रोसेस. ओके, देन त्याच्या पुढचा आर्टिकल आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे डिफरन्स बघायचा आपल्याला थोडा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सपिरेशन अँड गटेशन. आता आपला ट्रान्सपिरेशन बद्दल सगळं माहिती आहे, त्याच्या सगळ्या डेफिनेशन माहिती आहे, त्याचे टाईप्स माहिती आहेत, नेमकं त्याच्यामध्ये काय होतं आहे, रूट प्रेशर काय आहे, ऑस्मॉटिक प्रेशर काय आहे, कशामुळे गटेशन होतं, कशामुळे ट्रान्सपिरेशन होतं हे तुम्हाला माहिती आहे. मग ह्या गटेशन मध्ये ट्रान्सपिरेशन मध्ये नेमका काय डिफरन्स आहे हे आपण थोडं काही पॉईंटच्या आधारे शिकू, पॉईंटच्या आधारे माहिती करून घेऊ. बघा, ट्रान्सपिरेशन ऑकर्स ड्युरिंग डे टाइम. हा डिफरन्स बघा, खूप महत्वाचा आहे. आणि गटेशन कधी होत? गटेशन युजली ऑकर्स ऍट नाईट. मग कोलोकेशियाचं प्लांट एका नाईट मध्ये 10 to 100 ml एक्झूड्स बाहेर टाकत, पण आपल्याला ट्रान्सपिरेशन हे दिवसा होतं. म्हणजे ट्रान्सपिरेशनला आपण सनलाईट पाहिजे असं गृहित धरू आपण, बरोबर आहे नाही? पण गटेशनला रात्रच लागते. इट युजली ऑकर्स ऍट नाईट. देन इन व्हॉट अबाउट इन ट्रान्सपिरेशन, वॉटर इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ अ वेपर. पाणी कशाच्या स्वरूपामध्ये बाहेर फेकलं जातं ट्रान्सपिरेशन मध्ये?
पेपरच्या स्वरूपामध्ये. बट व्हाट अबाउट कटेशन? कटेशन इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ अ लिक्विड. इथं थेंबा थेंबाने तळे साचते, थेंबा थेंबान पाणी बाहेर टाकलं जातं. कटेशन इज गिवन आउट इन द फॉर्म ऑफ अ लिक्विड. लिक्विड लिक्विड म्हणजे द्रव पदार्थामध्ये. तिकडे इव्हॅपोरेशन होत आहे, बरोबर ना? वाफेच्या स्वरूपामध्ये पाणी बाहेर फेकलं जात आहे. हा एक मायक्रो डिफरन्स लक्षात ठेवायचा, ट्रान्सपिरेशन मधला आणि गटेशन मधला. देन द ट्रान्सपायर्ड वॉटर इज प्युअर. हा, देर इज नो क्वेश्चन अबाउट दी प्युरिटी ऑफ दी सॅम्पल. सॅम्पलची प्युरिटी पाहिजे आपल्याला, कोणतं पाणी शुद्ध आहे. तर ट्रान्सपिरेशन मधून जे पाणी येतं ते प्युअर असतं, शुद्ध पाणी असतं असं आपण म्हणू. हे आपण नाही म्हणायचं, हे केमिकली सिद्ध झालेलं आहे, अनालिसिस केलंय त्यांनी, बरोबर आहे. आणि गटेशन, गटेटेड वॉटर कंटेन्स डिझॉल्व्ह सॉल्ट, मिनरल्स, कोएंझाइम्स, शुगर्स, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, बरोबर आहे. म्हणजे हे पाणी अशुद्ध असतं म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. अशुद्ध म्हणायचं का त्याला? म्हणजे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये असतात, त्याला इम्प्युअर म्हटलं तरी सुद्धा चालेल, बरोबर. इट इज प्युअर. ट्रान्सपिरेटेड वॉटर इज प्युअर, गटेटेड वॉटर इज इम्प्युअर. असं आपण वाक्य तयार केलं तरी ते काही चुकीचं होणार नाही, बरोबर आहे. पुढचं वाक्य बघू आपण. ती ट्रान्सपिरेशन इज कंट्रोल्ड प्रोसेस आहे, बरोबर आहे. मग गटेशन इज अनकंट्रोल्ड प्रोसेस. कंट्रोल्ड म्हणजे कशी रे? त्याला काहीतरी कंट्रोल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? काय कंडिशन आहेत? समजा पाणी जमिनीमध्ये असलंच पाहिजे तरच ट्रान्सपिरेशन होऊ शकतं. तसं गटेशनच काय अनकंट्रोल्ड आहे, बरोबर आहे. त्याच्या पुढचा पॉइंट बघा. ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू स्टोमाटा. हे माहिती आहे ना रे? ट्रान्सपिरेशन कुठून होतं रे? कोणकोणत्या पार्ट मधून होतं सांगा बरं मला. चला बोला जरा, उत्तर द्या, प्रश्नाची उत्तर द्या. विचारलेल्या कुठून होतं रे ट्रान्सपिरेशन? कोणकोणत्या भागामधून होतं? चला, व्हेरी गुड. आणखी हा लीफ नाही सांगायचं तुम्ही दादा, तुम्ही डायरेक्ट स्टोमाटा. हा पुढचं नेक्स्ट कोण सांगताय आणखी? चला लवकर. क्युटिकल. हा क्युटिकल. क्युटिकल, व्हेरी गुड. क्युटिकल. हा थर्ड, चला सांगा लवकर. स्टोमाटा झालं, क्युटिकल काय राहिलं? लेंटिसेल्स. विसरून गेले का लगेच? पाच सहा दिवसातच लेंटिसेल्स पासून सुद्धा ट्रान्सपिरेशन होत अपेक्षा, बरोबर आहे का? आता बघा, ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू स्टोमाटा, लेंटिक्युलर सेल्स और क्युटिकल, बरोबर आहे. पण गटेशन कुठून होत? इट ऑकर्स थ्रू स्पेशल स्ट्रक्चर. काय म्हणतो त्या स्ट्रक्चरला आपण? आता झालं, आपण काय बिफोर फाईव्ह मिनिट शिकलो आपण. काय म्हणतो त्याला आपण? आठवा जरा लवकर. ग्रुप ऑफ सेल्स. काय म्हणतो पण त्याला? हायड्राथोड. हा व्हेरी गुड, हायड्राथोड. व्हेरी गुड. कोणी सांगितलं आता? दरेकर दीपालीने. हायड्राथोड. हायड्राथोड्स. मग इट ऑकर्स थ्रू स्पेशल स्ट्रक्चर्स कॉल्ड हायड्राथोड्स फाउंड ऑन द लीफ टिप्स. कुठं असतात त्या? लीफ टिप्स वर असतात किंवा लीफच्या मार्जिनला असतात, बरोबर आहे. व्हेरी गुड. असं झालं की जरा लेक्चर आपलं सक्सेस किंवा व्हेरी चांगलं झालं असं वाटतं. मग कम्युनिकेशन टेक्स प्लेस व्हेरी पॉझिटिव्हली. अँड लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर लॉस्ट थ्रू दिस प्रोसेस. ट्रान्सपिरेशन मध्ये काय होतं? लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज लॉस्ट. हे आहे आपल्याला साहजिक आहे, आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपिरेशन मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज लॉस्ट थ्रू दिस प्रोसेस. पण गटेशन मध्ये असं होत नाही. गटेशन मध्ये व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर लॉस्ट थ्रू दिस प्रोसेस ऍज कम्पेअर टू ट्रान्सपिरेशन. म्हणजे ट्रान्सपिरेशनचं आणि गटेशनचं जर कम्पॅरिझन केलं तर ट्रान्सपिरेशन पेक्षा गटेशन या प्रोसेस मधून पाण्याचा लॉस कमी होतो, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं. हे पॉइंट तुम्हाला
विचारू शकतात, परीक्षेमध्ये सुद्धा एक्झाम मध्ये सुद्धा विचारू शकतात, एमसीक्यू ला हे विचारू शकतात, तुम्हाला एमपीएससी यूपीएससी मध्ये सुद्धा भविष्यात जर तुम्ही दिल्यास तर त्याच्यामध्ये सुद्धा असेच मायक्रो प्रश्न असतात, वेअर इज हायडा थोर्स, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. देन ट्रान्सपिरेशन मधला एक दुसरा पॉइंट बघू आपण, इट लोअर्स डाऊन द टेम्परेचर ऑफ द सर्फेस. हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जास्त झाड लावले तर तिथं थंडावा राहतो, बरोबर आहे, म्हणजे तिथलं साईडचं टेम्परेचर कमी करण्याचं काम आपले प्लांट्स करतात या ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून. पण गटेशनच आणि ह्या टेम्परेचरचं काही संबंध नाही, बरोबर आहे, म्हणजे इन गटेशन प्रोसेस देर इज नो सच टाइप ऑफ रिलेशनशिप. म्हणजे गटेशनला काही सुख दुःख नाही या गोष्टीचं, टेम्परेचर कमी करायचं मेंटेन करायचं कुठं काय करायचं असं काही नाही, पण ट्रान्सपिरेशनच्या माध्यमातून मात्र टेम्परेचर आपल्याला मेंटेन होतं, सरफेस टेम्परेचर तरी कमी राहण्याचा प्रयत्न होतो. ओके, आणि लास्ट पॉइंट अबाउट दी ट्रान्सपिरेशन इज दॅट इट ऑकर्स ऑलमोस्ट इन ऑल प्लांट्स. हा, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता आपण गटेशनची माहिती घेत असताना हा कुठपर्यंत आला होतो रे आपलं अफेक्शन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर झाला. आता त्याच्या पुढचा पॉइंट आपल्याला एक ग्लास आहे की इट ऑकर्स ऑलमोस्ट इन ऑल प्लांट, म्हणजे ट्रान्सपिरेशन जे आहे हे सगळ्या प्लांट मध्ये आढळून येतं, बरोबर आहे. पण गटेशन जी प्रोसेस आहे ही गटेशन प्रोसेस इट इज कॉमन इन हर्बेसियस स्पेसिस. काही हर्बेसियस स्पेसिस म्हणजे कॉमन असते, त्यातल्या त्यात ग्रासेस मध्ये गटेशन होतं, टोमॅटो मध्ये होतं, पोटॅटो मध्ये होतं, अँड एक्सेप्टली अ फ्यू वुडी प्लांट्स, आणि काही वुडी प्लांट्स मध्ये सुद्धा आहे. तसं ट्रान्सपिरेशनचं तसं नाही, इट ऑकर्स इन ऑल प्लांट्स, बरोबर आहे की नाही. गटेशन म्हणजे काही विशिष्ट, आपण आता बघितलं का 333 जीनस आणि 115 फॅमिली यांच्यामध्येच गटेशन प्रोसेस आढळते. हा आपण डिफरन्स एक महत्वाचा घेतलेला आहे. आता आपल्याकडे फक्त 4 मिनिटाचा वेळ आहे समजा, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एक लास्ट थोडं एक्झुडेशन हे एक नवीन आर्टिकल आहे छोटस, त्या एक्झुडेशन बद्दल थोडी माहिती घेऊ. एक्झुडेशन एक नवीन आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण ब्लीडिंग सुद्धा म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला? ब्लीडिंग. ब्लीड होणं म्हणजे काय? एक्झुडेशन. आता एक्झुड डेट इज डिराइव्ड फ्रॉम एक्झुड, त्याचा अर्थ होतो टू उज, डबल ओ झेड ई, टू उज. द ब्लीडिंग मीन्स उजिंग आउट ऑफ वॉटरी सॅप फ्रॉम इंज्युअर्ड पार्ट ऑफ स्टेम ऑर रूट. तिकडं गटेशनची डेफिनेशन मध्ये अनइंज्युअर्ड आहे हा लक्षात ठेवा, आणि एक्झुडेशन मध्ये मात्र इंज्युअर्ड पार्ट आहे, हे हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. इथं काय आहे? द ब्रीडिंग मीन्स उजिंग आउट ऑफ वॉटरी सॅप फ्रॉम इंज्युअर्ड पार्ट ऑफ स्टेम ऑर रूट. रूटचा इंज्युअर्ड पार्ट असेल, स्टेमचा इंज्युअर्ड पार्ट असेल, त्याच्यापासून जे काही एक्झुड येईल, जे काही बाहेर वॉटर येईल, बरोबर आहे, वॉटरी सॅप बाहेर येईल, त्या वॉटरी सॅपला, त्या एक्झुडलाच, त्या ब्लडिंगलाच आपण एक्झुडेशन असं म्हणतो. हे आर्टिकल आपल्याला एक नवीन माहिती आहे. आणि गटेशन मध्ये एक्झुडेशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. तिकडं अनइंज्युअर्ड पार्ट आहे, लिपच्या मार्जिन पासून होतो, हायड्राथोर्न सेल्स पासून होतो, दॅट इज ग्रुप ऑफ सेल्स पासून होतं, हे लक्षात ठेवायचं. तसं एक्झुडेशन मात्र इंज्युअर्ड पार्ट ऑफ स्टेप अँड रूट, दॅट इज कॉल्ड ब्लीडिंग, हे लक्षात ठेवा. ओके, देन नोगले अँड फ्रिड्स, शास्त्राचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, नोगले अँड फ्रिड्स इन 1976 मध्ये कॅटेगराइज्ड एक्झुडेशन इन 4 क्लासेस. या एक्झुडेशनचे त्यांनी 4 क्लासेस केले. हाऊ मेनी? 4 क्लासेस. त्यामधला पहिला बघा कोणता आहे? एक्झुडेशन ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ पॉझिटिव्ह रूट प्रेशर इन झायलम हेसॉल्स. म्हणजे कशामुळं? डेव्हलपमेंट ऑफ रूट प्रेशर इन झायलम हेसॉल्स, रूट प्रेशरच्या डेव्हलपमेंटमुळे. कुठला रूट प्रेशर? झायलम.
रूट च्या झालम मध्ये जो जो प्रेशर तयार होतो दॅट इज अ रूट प्रेशर इन दिस एक्झूड्स इज अ झायलम सॅप अशा प्रकारच्या एक्झूड्सला आपण झायलम सॅप असं म्हणतो ठीक आहे दुसरा कोणता आहे एक्झुडेशन ड्यू टू लोकल प्रेशर डेव्हलप्ड इन द सराउंडिंग्स ऑफ इंजुरी इंजुरीमुळे जो काही त्याच्यावरती प्रेशर डेव्हलप झाला त्याच्यामुळं समजा एखादं लाकूड आहे आणि त्याच्यावर आपण कुऱ्हाडीचा घाव घातलाय तिथं काय होते खाच पडते आणि खाच पडल्यामुळे ते शेजारचे जे काही सेल्स आहेत ऍडजेसंट सेल्स दॅट क्रिएटेड प्रेशर आणि जे काही इंजुरी मग जी बाहेर येतं त्याचा एक वेगळा ग्रुप केलाय इन दिस द एक्झूड डेट इज अ झायलम सॅप कंटेनिंग 2-3% शुगर याच्यामध्ये 2-3% शुगर असते बरोबर आहे पण हा प्रेशर कशामुळे डेव्हलप होतो तो सराउंडिंग ऑफ इंजुरी इंजुरीमुळे त्या सभोवताली धक्का बसतो त्याच्यामुळे तिसरा जो पटाई पार्ट आहे तो बघा एक्झुडेशन ड्यू टू डेव्हलप द स्टेम व्हेन इन्सिजन इज मेड इन फ्लोएम सेल्स फ्लोएम सेल्स मुळे इन्सिजन होतं वाकडे तिकडे पण असं आपण थोडक्यात म्हणून त्याला खड्डा किंवा चढ उतार होतो इन फ्लोएम सेल्स and here exudate is phloem sap tasha prakarcha exudate la apan phloem sap asu mhanto ani he koshat hota maximum karun palm tree madhe mote mote palm astat na palmaceae family che members palm tree tyachya madhe hota sap contains 20% sugar taadi vagere kaato kuna apan taadis na palm madun taadi ka maithe ka tumhala tumhala kay maithe asel tas kay sangte